मित्रांनो, पुणे येथील शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या 3.64 किलोमीटर अंतरावर भुयारी मेट्रोची चाचणी 5 फेब्रुवारीला सकाळी 10:58 सुरू झाली आणि 11:59 यशस्वीरित्या पूर्ण झाली. या चाचणी दरम्यान मेट्रोचा ताशी वेग 7.5 किलोमीटर होता. ही मेट्रो मुठा नदीच्या पात्राखालून धावणार असून 2 महिन्यानंतर ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होईल. शिवाजीनगर न्यायालय ते बुधवारपेठ हा मार्ग मुठा नदीच्या पात्राखालून जातो. भूमिगत मेट्रोचे काम करण्यासाठी मुळा, मुठा, पवना या 3 टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पातील भुयारी मार्गाचे काम 28 सप्टेंबर 2020 सुरू करण्यात आले आणि 4 जून 2022 रोजी प्रत्येकी 6 किलोमीटर अंतराच्या 2 भुयारी मेट्रोचे खोदकाम पूर्ण झाले. या मेट्रोचे सध्या 98% काम पूर्ण झालेले आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो धावत असताना शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट धावण्यासाठी मेट्रोला भूमिगत मार्गाचा अवलंब करावा लागतो. पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. या मेट्रोमुळे नागरिकांना कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना इत्यादी ठिकाणी जाणे शक्य होईल. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नदीखालून एखादी मेट्रो जाणे ही पुणेकरांसाठी एक ऐतिहासिक गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञाने चॅनलला सबस्क्राईब करा.